निवडणुकीचं गणित समजून अतिशय ध्येयाने काम करणारा पक्ष म्हणून भाजपला ओळखलं जातं निवडणुकीत यश मिळालं तरी उर्वरित पाच वर्ष भाजपची त्या दृष्टीने सर्वेक्षण सुरूच असतात दोन हजार चौदाच्या लोकसभेनंतर वाढलेल्या जागा बघितल्या तर दोन हजार एकोणीस मध्ये त्याचा फायदा त्यांना झालेला दिसून आला सध्याचा राजकीय आणि विशेषतः सामाजिक वातावरण बघून पुन्हा त्यांनी महाराष्ट्रासाठी रणनीती बदलली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय तो त्यांच्या ओबीसी जागर यात्रेमुळे चला तर बघूया त्यांना या यात्रेचा किती फायदा होणार राजकारणातल्या प्रत्येक अपडेटसाठी सरकारनं नामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा मराठा समाजाच्या मतांबाबत साशंकता भाजपला खर तर मराठा मतांबाबत आजही साशंकता आहे त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न चेतावलाय आणि म्हणूनच अशा वेळी ते कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही त्यातच राष्ट्रवादीचा हक्काचा मतदार म्हणूनही मराठा समाजाला ओळखलं जातं अजित पवार सोबत आल्याने त्यांना त्यातच वाटा घेता येणार नाही आणि म्हणूनच भाजप मराठा मतांसोबत इतर समाजाच्या मतांकडे गांभीर्याने बघतय आहे ओबीसी मतं काँग्रेसकडून खेचणार महाराष्ट्रात ओबीसी समाजाची मतदारसंख्या मोठी आहे आणि म्हणूनच भाजपने त्यावर कॉन्सन्ट्रेशन केले ओबीसी मतांवर कोणत्याही एका पार्टीचा शिक्का नसला तरी ही मतं जास्त करून काँग्रेसला मिळत आली असा इतिहास आहे त्यामुळे भाजपने ही मतं त्यांच्याकडून खेचण्याची पुरेपूर तयारी चालवली आहे सध्या सुरू असणारी जागर यात्रा ही त्याचाच एक भाग मानायला हवी असं झालं तर त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसणार आहे ओबीसी व्यतिरिक्त इतरही मतांवर नजर मराठा ओबीसी यांच्याशिवाय महाराष्ट्रात असणाऱ्या इतर समाजाच्या लहान लहान पॉकेट्सवर भाजपने लक्ष केंद्रित केलंय उदाहरण धनगर समाज एकीकडे अहमदनगरचं अहिल्यानगर करत त्यांनी धनगर समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केलाय दुसरीकडे यापूर्वी कधीच नसलेली महामंडळे ही इतर समाजांसाठी स्थापन केली आणि म्हणूनच मोठ्या समाजांसोबत गणित बदलणारी लहान पॉकेट्स भाजपच्या टार्गेटवर आहेत समाजाचं झालं नेत्यांचं काय महाराष्ट्रात भाजपचा चेहरा असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना ओबीसी नेत्यांवर अन्याय करत असल्याच्या आरोपांना अनेकदा सामोरं जावं लागलंय मात्र सध्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही ओबीसी समाजातूनच येतात असं असलं तरी पंकजा मुंडे आणि अनेक भाजप नेत्यांकडे पक्षात दुर्लक्ष होत असल्याचंही बोललं जातं त्यामुळे ओबीसी समाजाला जवळ करताना त्या समाज नेत्यांचंही महत्व वाढवावं लागणार आहे आता ही रचना कशी केली जाते हेही बघावं लागणारे सध्याची सामाजिक स्थिती बघता आणि मतांना केंद्रस्थानी ठेवायचं असेल तर भाजपचं टार्गेट बरोबर आहे पण निवडणुकांचं गणित कायम एक अधिक एक नसतं एखादी लहान घटना वक्तव्य व्हिडिओ ऑडिओ ही ते बिघडवू शकतं आणि म्हणूनच पुढची पावलंही त्यांना सावध उचलावी लागणार आहेत त्यामुळे आगामी लोकसभा बघता बऱ्याच गोष्टी अजून समोर येणं बाकी आहेत असंच म्हणावं लागेल दरम्यान ही ओबीसी यात्रा भाजपला ओबीसी मतं मिळवून देणार का यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सरकार आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका